अपर बॉडी मध्ये सुनील काही त्याच्या विरुद्ध गुडगोडी करू शकतो का? थँक्यू थँक्यू. तिसरा स्पर्धक कोण? पहिले दोन नक्की ठरलेले आहेत, शंका नाही माझ्या मनामध्ये. सागर माळी आणि सुनील जाधव. सागर माळी सुनील जाधव यांच्यात काटी की टक्कर आहे, पण त्यांना आव्हान कोण देणार? सुनील आणि सागरला बिलवा सुशील मुरकर की महेंद्र पगडे? सर्वाधिक वजनाचे तिघ जण लढत आहेत की खालच्या गटातला अनिल बिलावा येतोय, हे उत्सुकतेने आपल्याला पाहायचं आहे. ज्याचा क्लायमॅक्स म्हणतो आपण, सर्वोच्च बिंदू परमोच्च बिंदू या स्पर्धेचा, तो आता काही काही क्षणातच किंवा काही मिनिटातच आपल्याला पाहायला मिळेल. एकदा शेवटचे तीन निश्चित झाले की त्याच्यातून विजेता कोण हे ठरवणं फारसं कठीण जाणार नाही आहे एवढं नक्की, पण मला वाटतं कम्पॅरिझन होणं गरजेचं आहे. आणि ती कम्पॅरिझन किंवा तुलना ही सागर माळी आणि सुनील जाधव यांच्या दरम्यान होईल असं चित्र दिसतंय, तशी चिन्ह दिसत आहेत. ही पहिली कम्पॅरिझन आहे, बाकीच्यांना मला वाटतं जायची वेळ झालेली आहे असं मला वाटतं. याच्यातून तीन निघणार, याच्यातून तीन निघणार हे निश्चित आहे. मला वाटतं बाकीच्यांना जाण्याची मुभा असेल, इतरांना स्टेज सोडण्याची मुभा असेल असं राहून राहून वाटतंय. पाठीचे बॉडी बिल्डर साहेब थोडस पाठी जायचं, स्टेजच्या बाजूला जाऊन उभारायचं नाहीये मला. माझ्या मते हे शेवटचे चार, या चारातून तीन आणि तीनातून एक होणार आहे. स्टार्ट पोझ नंबर वन, फ्रंट डबल बायसेप रिबॉक विथ थाय मसल स्टार्ट. कोण श्रेष्ठ यातला किंवा कोण कमी पडणार की ज्याचं एलिमिनेशन होईल चारामधून तीन, चौथा बाहेर कोण पडणार याच्यातून? पोझ नंबर टू, फ्रंट लेग स्प्रेड विथ थाय मसल स्टार्ट. सगळा मामला 182 आणि 187 मध्ये दिसतोय, कोण कोणाला किती कमी दाखवतोय, कमी दाखवतोय. तू कमी आहेस, मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेस हे कोण कोणाला जाणवू देतोय, परीक्षकांना जाणवू देतोय, परीक्षकांवर प्रभाव टाकतोय, परीक्षकांना इम्प्रेस करतोय, हे बघणं महत्वाचं आहे. Back double bicep and swing with calf muscle start. Hamstrings कोणाचे चांगले आहेत, काफ कोणाचे चांगले आहेत, सागर माळीचे चांगले आहेत की सुनीचे आहेत? पण काफ इथे मला बिलवाचे चांगले दिसत आहेत, बिलवाचे ग्लुटसही चांगले दिसत आहेत, बिलवाचे थाय चांगले दिसत आहेत. आता नाकफणी सर्वात मोठी कोणाची, प्रभावी कोणाची, धारदार कोणाची, शार्प कोणाची, हे बघणं महत्वाचं आहे. माळी की जाधव की बिल्लवा? ट्रायसेप्स ज्याला म्हणतो आपण ते बघा, घोड्याची जी नाल असते हॉर्सशूचा आकार असतो, आता त्या नालेवर खिळे कोणी ठोकलेत? खिळे ठोकलेत बिल्लवाने, खिळे ठोकल्याचं पण दिसतंय त्याच्यात, ती नुसताच नाल दिसत नाही तर त्याच्यावर खिळे ठोकलेत हे दिसतंय. ऑब्लिक्स कोणाचे चांगले, बिलावा दिसत की सुनीत? माळीचे ऑब्लिक्स कमी आहेत असा माझा समज आहे आणि तो खरा आहे, खरा आहे, दृढ आहे,
ॲबडॉमिन सुनीत जाधव आणि बिलावाची चांगली आहे. महेंद्र पगडे मला वाटतं शर्यतीच्या बाहेर आहे. माझ्या हिशोबाने महेंद्र पगडे स्पर्धेच्या बाहेर गेला आहे. बिलावा जाधव की माळी, बिलावा जाधव की माळी. फक्त मसल मास थोडासा कमी असल्यामुळं बिलावा कदाचित डावा वाटतोय, पण मला नाही वाटत बिलावा चौथ्या क्रमांकावर फेकला जाईल.